सुनबाई आले आले काय श्रापाची तयारी झाली स्वयंपाक पूर्ण व्हायचा आहे पूजा होईपर्यंत स्वयंपाक ही होईल ठीक आहे सुनबाई आजचे सगळे विधी निर्विघ्नपणे पार पडले पाहिजेत कोणतंही विघ्न येता कामा नये आबासाहेब आपण काहीच काळजी करू नका आम्ही जातीनं लक्ष घालू सुनबाई उर्मिलाने तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी तुम्ही अतिशय उत्तमरित्या पार पाडताय आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो तुमच्या जोडीला दुसऱ्या सुनबाई सुद्धा तुमच्यासारख्या समजूतदार आणि कर्तव्यदक्ष असत्या तर कदाचित आबासाहेब आज तो विचारच नको ती या घरातून नक्की जाईल तिच्यामुळे जे जे गमावून बसलो आहे आपण ते आपल्याला परत मिळेल आबासाहेब तुम्ही असे खचून जाऊ नका आम्ही आहोत तर तुमच्या बरोबर बर येऊ आम्ही सगळी कामं खोळंबली आहेत ठीक आहे या सुहासिनी 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 दादा मी काही मदत करू का बरं झालं राधिका तुम्ही आला आम्हाला जरा देवघरात जायचं होतं पण हे चाक बेडमध्ये कुठेतरी अडकलंय मी सोडू का तुम्हाला देवघरात चालेल प्लीज काय चाललंय आम्ही कधीच तुम्हाला हाक मारतो आमच्या व्हील चेअरचं चाक बेडमध्ये अडकलं आम्हाला देवघरात जायचं होतं म्हणून तुम्हाला हाक मारत होतो तेवढ्यात राधिका आली माफ करा आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचला नाही पण थोडा वेळ थांबला असतात तर चाललं नसतं का हिला बोलवण्याची काय गरज होती आणि काय ग तुला सांगितलं होतं ना आम्ही चांगलं बजावलं होतं की पुन्हा आम्हाला तुझं तोंडही दाखवू नकोस म्हणून तरी सुद्धा तुझी हिंमत कशी झाली आमच्या खोलीत पाय टाकायची सुहासिनी तिचा काहीही दोष नाहीये आम्हीच तिला हाक मारली होती तुम्ही बोलवलं म्हणून आलेली नाहीये ती इथे ती का आलीये हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे काय तुला काय पटलं यांच्याशी गोडगोड बोलून यांचं मन जिंकता येईल तुला आणि इथे राहण्याचा मार्ग मोकळा करून घेता येईल असं काहीही होणार नाहीये या घरात राहण्याची स्वप्न बघू नकोस केवळ दुष्यंत भाऊजींच्या इच्छेखातर आम्ही तुला या घराचा उंबरठा ओलांडू दिला नाहीतर या घरात पाऊलही टाकू दिलं असत आता शुंभासारखी नुसती उभी काय राहिली आहेस चल निघ इथून आणखी एक आज घरामध्ये आईसाहेबांचं श्राद्ध आहे आणि पूजेच्या ठिकाणी आम्हाला तुझी सावली सुद्धा नको कळलं सुहासिनी प्लीज प्लीज घरातले ज्या पद्धतीने तुझ्याशी वागतायत ना ते मला अजिबात पटत नाहीये वास्तविक पाहता त्यांचा काहीतरी गैरसमज झाला पण काका मला माहिती राधिका काकू खरंच खूप चांगली आहे पुष्पेंद्र राजे हीच अपेक्षा होती आम्हाला तुमच्याकडून काका तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्या बाजूने अगदी कोणाशीही भांडायला तयार आहे अगदी आबासाहेबांची सुद्धा नाही नाही पुष्पेंद्र राजे असं करू नका तुम्ही लहान आहात अजून आणि घरात जे काही चाललंय ते तुम्हाला समजायला थोडा अवकाश आहे पण मग काका हीच नेमकी गोष्ट मला कळत नाहीये की मी लहान असून सुद्धा तू बरोबर आहेस ही गोष्ट मला कळते पण मग तीच गोष्ट इतर घरातल्या मोठ्यांना का नाही कळत आहे ज्या गोष्टी लहानांना पटकन कळतात त्या मोठ्यांना कळायला फार अवकाश लागतो पार धुक्याच्या गावातले पाखरू हे पागल सूरसे छेडी बिरघळूनी जाती बादल पार धुक्याच्या गावातले पाखरू हे पागल सूरसे छेडी बिरघळूनी जाती बादल
थोडी बेताबी बेकरारी करे कोई वादा थोड़ा क्रेजी मैं क्रेजी मैं नेक है इरादा बेगड़े से सूरत रही बेगड़े से सूरत रही एक तुझा नी माझा सुरांची मन सुरांची मन ऋषभ गुल्लू जल्दी से फर्स्ट एड किट ले गया कम ऑन क्विक 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 अरे नको यार मैं ठीक है ऋषभ रक्त येते हैं एकदम म्हणा लो ना आई एम फाइन ओ यार ये तो कुछ नहीं है यार इससे बड़े बड़े जख्म खाए इसने राधिका के प्यार में शट अप गुल्लू चल निघू आहे मी कशाला मी कशाला म्हणजे राधिका आमच्या आई साहेबांचं श्राद्ध आहे आणि तू त्यांची सून आहेस तुला हजार राहिलाच पाहिजे चल रागवू नका पण प्लीज मला आग्रह करू नका पूजा व्यवस्थित पार पडावी अशी माझी इच्छा आहे मी तिकडे आलेलं घरातल्या इतर माणसांना चालणार नाही इतरांचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर तू चल आमच्या बरोबर अहो नको राधिका तुझ्यामुळे पूजेत विघ्न येईल असं का वाटतंय तुला तू सुद्धा निंबाळकर घराण्याची सदस्य आहेस तुला सुद्धा पूर्ण अधिकार आहे पूजेत सहभागी होण्याचा तू फक्त आमच्या बरोबर चल आम्ही बघतो माझ्यामुळे तुम्हाला कोणी काही बोललं तर ते आम्ही बघून घेऊ तू फक्त चल अहो पण माझं जरा ऐकू राधिका चल आबासाहेब पूजेची सर्व तयारी झालेली आहे सर्व मुलांना बोलावून घ्या देवेंद्र राजे इथंच आहे तुम्ही सुरू करू शकता या दुष्यंत राजा बसा थांबा या पूजेला तुम्हाला बसता येणार नाही का आम्हाला पूजेला का बसता येणार नाही कारण या मुलीला तुम्ही या घरात घेऊन आलात म्हणून आबासाहेब राधिका कोणी परकी नाही आमची पत्नी आहे निंबाळकर घराण्याची सून आहे असं तुम्हाला वाटत असेल पण आम्हाला हे मान्य नाही हो पण तो तुमचा निर्णय आहे त्याचा या पूजेशी काय संबंध दुष्यंत राजे हे तुम्ही विचारताय आज तुमच्या आई साहेबांच्या म्हणजे एका पवित्र स्त्रीच्या श्राद्धाची पूजा आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आम्ही ती करतोय आणि अशा पवित्र पूजेवरती या अशा अमंगल मुलीची छाया एक अनर्थ तुम्ही आधीच घडवलाय या मुलीला घरात आणू आता दुसरा अनर्थ आम्ही घडू देणार नाही या मुलीला ताबडतोब या घराच्या बाहेर काढा नाहीतर पूजेला बसण्याचा मान तुम्हाला गमवावा लागेल आमचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही दुष्यंत राजे तो अधिकार तुम्ही तुमच्या वागण्याने गमावलाय निंबाळकर घराण्याची तुम्हाला थोडी जरी काळजी असती ना तर या मुलीच्या नादी लागला नसता सगळ्यांसमोर असा आमचा अपमान केला नसता जिवंतपणे तुम्ही आईसाहेबांची कधीही कदर केली नाही आता निदान त्यांच्या श्राद्धाच्या वेळी तरी त्यांना दुःख देऊ नका या मुलीला ताबडतोब या घरातनं हकलून द्या एवढंच आमचं म्हणणं आहे तुमच्या एकट्याचा स्वीकार करायला आम्ही कधीही तयार आहोत राधिका थांब तू कुठेही जायचं नाही आणि ही पूजा होणार आणि तू इथे असतानाच होणार आणि आबासाहेब आई साहेब जर आज असत्या तर राधिकाशी अशा पद्धतीने वागल्या नसत्या ऐकलं सुनबाई यासाठी आम्ही तुम्हाला आधी सावध केलं होतं या मुलीला पूजेच्या ठिकाणी आणू नका म्हणून ही आली की तिच्या पाठोपाठ विघ्न हे आलंच आबासाहेब या विषयावर आपण नंतर हे बोलू शकतो ना उशीर होतोय पहिले विधी हुरकून घेऊया
दुष्यंत राजे तुम्ही बसा. नाही देवेंद्र राजे, ज्या माणसाला त्यांच्या घराण्याची वडिलांच्या इब्रतीची काळजी नाही तो त्याच्या आईच्या श्राद्धाच्या पूजेला बसू शकत नाही. आमचा हक्क आहे तो, तो गमावलात तुम्ही. दुष्यंत राजे का हट्ट करताय? कशासाठी? या मुलीसाठी? दुष्यंत राजे प्लीज हट्ट सोडा, निदान आज तरी. का म्हणून आम्ही आमचा हट्ट सोडायचा? बहिणी साहेब, कोणत्याही परिस्थितीत राधिकाचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही. आणि आम्हाला आमच्या आईसाहेबांचं श्राद्ध या घरात जर करता येत नसेल तर ते आम्ही दुसरीकडे जाऊन करू. पण हे श्राद्ध आम्ही करूच. चल राधिका, काय वाटेल ते करा. दुष्यंत राजे, यापुढे आम्ही असं समजू की आम्हाला फक्त एकच मुलगा आहे. पवित्र पवित्र सभाय अभ्यंतर शुचे सर्वम शुचे हे. आबासाहेबांनी इतका मोठा इश्यू होऊच द्यायला नको होता. आणि राधिका वहिनी जर पूजेला बसली असती तर काय बिघडलं असतं? आबासाहेबांचा इगो दुखावला गेला असता. कुठे गेला होतास? दुष्यंत काकांनी जी बाहेर पूजा मांडली होती ना तिकडे गेलो. आबासाहेब ज्या पद्धतीने काकाशी वागलेत ना ते मला अजिबात पटलेलं नाही, म्हणून गेलो होतो तिकडे. ऋषभ, मी तुझ्यासाठी काही मुली पाहिल्यात, बघ ना. ही कशी आहे? सुंदर आहे ना? अरे स्टार मॉलचे मालक आहेत ना जोगळेकर, त्यांची एकुलती एक मुलगी आहे. कशी आहे? ही बघ, ही पण छान आहे. हिला तर गाण्याची आवड आहे आणि गाण्यातच करिअर करायचं आहे. तुलाही गाण्याची आवड आहे. दोघांची जोडी कशी दिसेल? तिचं आणि तुझं खूप चांगलं जमेल, बघ ना. राधिका, हे शुभ काम
तुझ्या हस्ते होऊ दे. कारण तू हे दान केलेलं आबासाहेबांना नाही पण आमच्या आईसाहेबांना मात्र नक्कीच आवडेल. आपल्या बॅग्स पॅक कर, आपण दोघं निघतोय. कुठे ते आम्ही ठरवलेलं नाही पण काहीही झालं तरी एक क्षण सुद्धा या घरात थांबायचं नाही. आपण असं अचानक काय घडलंय इथे थांबून करायचं तरी काय राधिका? ज्या घरात चार चौघांसमोर तुझी नाचक्की केली जाते, ज्या घरात आमच्या आई साहेबांच्या श्राद्धाला बसण्याचा आम्हाला अधिकार नाही आणि कामाच्या ठिकाणी आमचे सगळे अधिकार हिरावून घेऊन ते राजवीरच्या हाती सोपवले जातात, अशा ठिकाणी थांबून तरी काय करायचं आपण? आपलं चुकलं राधिका, आमच्या घरच्यांची मन पार गोठून गेलीत. आपल्या समजवण्याने किंवा चांगलं वागण्याने यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आपण इथे न थांबलेलंच बरं. या सगळ्याला मी जबाबदार, माझ्यामुळेच होतंय सगळं. मीच जर या घरात राहिले नाही तर सगळे पुन्हा तुमच्याशी नीट वागतील. तुमचे सगळे हक्क अधिकार तुम्हाला परत मिळतील. तुम्ही हे घर सोडणं बरोबर नाही. हे घर मीच सोडायला हवं. तू हे घर सोडून गेलीस तर आमचे सगळे अधिकार आम्हाला परत मिळतील सुद्धा, पण आम्ही काय करू त्याच? माझं जरा ऐका, थोडे दिवस धीर धरा. माझी खात्री आहे की ते मला समजून घेतील, त्यांना माझी बाजू कळेल, ते मला स्वीकारतील, आपल्या दोघांनाही स्वीकारतील आणि मग आपण पुन्हा या घरात आनंदाने राहू शकू. पण ह्या सगळ्याला थोडा वेळ लागेल. नाही राधिका, ते अशक्य आहे. तुझ्या भाबडेपणाला ते लोक नाटक समजतात. तू यांच्यासाठी काहीही केलंस तरी ते लोक स्वतःच खरं करणार. फार झालं आता राधिका, एक वेळ आम्ही आमचा अपमान सहन करू पण आमच्या समोर तुझा अपमान आम्ही सहन करणार नाही. ते काही नाही, आपण आत्ताच्या आत्ता निघतो. अहो पण एवढ्या रात्री असं तडका फडकी कुठे जाणार आहोत आपण? तुम्ही ठरवलंच असेल तर ठीक आहे, निघू आपण. पण असं सगळ्यांच्या अपरोक्ष घर सोडणं बरं नाही दिसत. जायचंच असेल तर उद्या सकाळी रीतसर सगळ्यांचा निरोप घेऊन जा. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत रहा.